हॅलो एव्हरीवन, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले शाही मटार पनीर आणि जिरा राईस। व्हिडिओ एंडपर्यंत पहा आणि तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ पोस्ट करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर कळेल। आणि तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरायचं नाही आहे। चला तर मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात। सर्वात अगोदर आपण शाही मटार पनीर कसं बनवायचं ते पाहूयात। त्यासाठी मी कढईमध्ये 1.5 पळी तेल गरम करून घेतलेलं आहे। गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि त्यामध्ये 1/2 चमचा जिरं घातलं आहे आणि हा 1.5 कांदा आहे, मीडियम साईज कांदा घ्यायचा आहे। तो थोडा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला टोमॅटो लागणार आहे। हा मोठ्या साईजचा 1 टोमॅटो घेतला आहे, रफली चॉप करून घ्यायचा आहे, बारीक कट करायची गरज नाही आहे कारण आपण ह्याची मिक्सरला पेस्ट बनवून घेणार आहोत। त्याच्यानंतर 10 ते 12 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत, त्याचसोबत 1/2 इंच आलं घ्यायचं आहे, 10 ते 15 आपल्याला काजू घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर ह्या कलिंगडाच्या बिया मिळतात बाजारात, मगज असं म्हणतात त्यांना, त्या घेतलेल्या आहेत मी 2 चमचे, 2 टेबलस्पून। हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये 1/2 चमचा मीठ घालायचं आहे। मीठ घातल्याने कांदा टोमॅटो एकदम लवकर सॉफ्ट होतो आणि कांदा जळत नाही। परतून घेतल्यानंतर आपण ह्याच्यावर थोडं झाकण ठेवून 5 मिनटं त्याला वाफ देऊया, जेणेकरून ते पटकन सॉफ्ट होईल। कांदा टोमॅटो सॉफ्ट होतोय तोपर्यंत आपण पनीर कापून घेऊयात। पनीरचे मी इथे छोटे छोटे क्यूब्स बनवून घेणार आहेत, शेप तुम्हाला हवा त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता। इथे 200 ग्रॅम पनीर आहे। पनीर आपलं कट होईपर्यंत आपला कांदा टोमॅटो चांगला सॉफ्ट झालेला आहे। एकदा परतून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे। आपल्याला तो थंड होऊ द्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर आपण त्याची मिक्सरला पेस्ट करून घेणार आहोत। एका डिशमध्ये काढून तो साईडला थंड करत ठेवायचा आहे आणि जोपर्यंत हा मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण पनीरसुद्धा फ्राय करून घेऊयात। सेम पॅनमध्ये मी 1 चमचा ऑइल घातलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण पनीर फ्राय करून घेणार आहोत। पनीर फ्राय करत असताना शक्यतो पॅन हा नॉनस्टिकचाच असावा, अदरवाईज पनीर खाली लागू शकतो। आणि तो मी प्लेन असं फ्राय करून घेते, त्याच्यावर मीठ किंवा मसाला काहीही घालत नाही। पनीर फ्राय होईपर्यंत आपला टोमॅटो कांदासुद्धा थंड झालेला आहे, तो आता आपण मिक्सरला बारीक पेस्ट करून घेऊयात। गरज वाटल्यास ह्याच्यामध्ये आपण पाणीसुद्धा घालू शकतो। तुम्ही पाहू शकताय आपल्या पेस्टचा कलर आणि टेक्स्चर खूप सॉफ्ट होते ह्याच्याने भाजी। आता कढईमध्ये तेल घातलेलं आहे मी 1 चमचा, त्याच्यामध्ये फक्त 1 सांबार पान आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा घातला आहे, बाकी कुठलाही खडा मसाला घातलेला नाही आहे। आणि त्यामध्येही आपण आता पेस्ट बनवली होती कांदा टोमॅटो आणि काजूची, ती आपण त्यामध्ये घालणार आहोत। कांदा आणि टोमॅटो आपण अगोदरच शिजवून घेतलं होतं तेलावर, त्यामुळे हे मसाला शिजायला जास्त वेळ नाही लागत, अगदी झटपट होते आणि जास्त आपल्याला शिजवायचीही नाही आहे। तेलावर अगदी 2-3 मिनटं चांगली परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत। त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घातलं आहे आणि ते पाणी आपण ह्या मसाल्यावर ॲड केलं आहे, नाहीतर मग हा जो पेस्ट आहे ती पॅनला खाली चिपकू शकते। आता ह्यामध्ये आपण हळद घातली आहे, 1/2 चमचा हळद, लाल तिखट 1.5 चमचा घातला आहे, गरम मसाला आहे 1/2 चमचा, धणा पावडर 1/2 चमचा, काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडीशी आपल्याला साखर घालायची आहे, म्हणजे अगदी 1/2 छोटा चमचा, जिरा पावडर आहे 1/2 चमचा। हे चांगलं परतून घ्यायचं आहे, फक्त आपल्याला आता हा मसाला शिजवून घ्यायचा आहे। मसाला परतून झाल्यानंतर आपल्याला 1 वाटी मटार ह्याच्यामध्ये घातली आहे, 1/2 वाटी पाणी घालायचं आहे आणि आता हे चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मटार सॉफ्ट होईपर्यंत। मटार शिजायला जास्त वेळ नाही लागत, अगदी 5 ते 10 मिनिटात रेडी होते। छान अशी उकळी आली आहे, त्याच्यानंतर मटार एकदमच सॉफ्ट झालेत।
चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता ह्यावर आपल्याला पनीर ऍड करून घ्यायचे आहे। हे पनीर मी जास्त वेळ फ्राई नव्हते केले, अगदी हलकेशे फ्राई करून घेतले होते, त्यामुळे ते सॉफ्टच होते। पण जेव्हा तुम्ही ते पनीर फ्राई करून घेणार, त्यानंतर तुम्हाला जर ते हार्ड वाटले किंवा हार्ड होऊ नये ह्यासाठी ते थंड पाण्यामध्ये लगेचच टाकून ठेवायचे। पनीर एकदम मऊ लुसलुशीत राहतात। आता वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। आपलं शाही मटर पनीर रेडी आहे। तुम्ही पाहू शकताय भाजीचं टेक्स्चर एकदम क्रीमी आहे आणि खूप फ्लेवरफुल भाजी बनते, एकदम झटपट होते। नक्की ट्राय करा, भाजी खूप झटपट आणि खूप फ्लेवरफुल बनते, त्यामुळे अगदीच कोणी स्पेशल दिवशी जर बनवायची असेल तर जास्त वेळही नाही लागत आणि अगदी पटापट बनते, त्यामुळे नक्की ट्राय करा। आणि मटार पनीरच्या सोबत जिरा राईस अप्रतिम कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे आपण नेक्स्ट जिरा राईस कसं बनवायचं हे पाहणार आहोत। सो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा। मटार पनीरच्या सोबत फुलके किंवा नानसुद्धा खूप चांगले लागतात, तुम्ही ते सुद्धा ॲड करू शकता ह्याच्यामध्ये। आता आपण जिरा राईस कसा पाहायचा ते पाहूयात। जिरा राईस बनवण्यासाठी मी 1.5 वाटी तांदूळ घेतला। हा आपल्या रेग्युलर राईस आहे जो आपण घरी रोज बनवतो, तो त्याऐवजी तुम्ही बासमती राईससुद्धा बनवू शकता किंवा स्पेशल जिरा राईससुद्धा येतो तोसुद्धा घेऊ शकता। तो 1.5 वाटी मी घेतला आहे। तो आपल्याला स्वच्छ 2 ते 3 वेळा पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे। धुतल्यानंतर मी हा ओलसर तांदूळ असाच अर्धा तास ठेवून देते। आता कुकरमध्ये 1 क्यूब मी बटर घातलेलं आहे, अर्धा पळी तेल घातलं आहे, त्याच्यामध्ये 1.5 चमचा जिरं घालायचं आहे। जिरं चांगलं तडतडू द्यायचं आहे। जिरं चांगलं तडतडल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये राईस घालायचा आहे। ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खडा मसाला जात नाही। अगदी चवीप्रवासाठी चिमूटभर मीठ घालायचं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जेवढा राईस घेतला आहे त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आहे। मी इथे 1.5 वाटी तांदूळ घेतला होता, तर मी 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे। कुकरचं झाकण लावून घालायचं आहे। शिट्टी लावायची आहे आणि आपल्याला ह्याला 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। एकदम झटपट राईस होतो हा। कुकर नॉर्मल झाल्यानंतर शिट्टी काढून घ्यायची आहे अगोदर आणि मग आपल्याला झाकण काढायचं आहे। चांगलं मिक्स करून घ्या। तुम्ही पाहू शकता की राईस एकदम सुटसुटीत झालाय, एकदम परफेक्ट झालाय। आता ह्यावर आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, स्वच्छ बारीक कापून। छान फ्लेवर येतो, ऑप्शनल आहे पण तुम्ही ॲड करून पहा, राईस खूप मस्त लागतो। आपला जिरा राईस रेडी आहे। व्हिडिओ एंडपर्यंत पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद। तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ पोस्ट करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल।